नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं रिअल अकॅडमीवरती आजचा आपला आजचा जो आपला विषय आहे तो आहे काम काळ आणि वेग काम काळ आणि वेग आता काम काळ वेगमध्ये काय असं माहिती आहे का, का। तुम्हाला काही काम दिलेलं असते ते काम कोणते एवढे मजूर किती दिवसात करतील अशा टाईपचे प्रश्न विचारले जातात त्यानंतर तुम्हाला कधी कधी वेग काढाय सांग काळ काढायला सांगतात कधी कधी किती मजूर राखले होते ते मजूर काढायला सांगतात कधी कधी किती काम होतं ते काढायला सांगतात ठीक आहे आणि त्याच्यासाठी एक सूत्र आहे मी तुम्हाला ते सूत्र सांगतो लक्षात ठेवायचं काहीच नाही एकदम सोपा आहे आपल्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो हे मजूर गुन्हेला काळ गुन्हेला भागेला काम बस एवढं लक्षात ठेवायचं एवढं जर तुम्ही लक्षात ठेवा बाकीच काहीच काम नाही टाळत त्या याला आपण काय म्हणतो मॅन गुन्हेला टाइम भागेला वर्क हे आपलं सूत्र आहे आता बघा प्रश्न पहिला प्रश्न बघा दहा मजूर रोज सहा तास काम करून एक काम बारा दिवसात पूर्ण करतात तेच काम वीस मजूर रोज नऊ तास काम करून किती दिवसात पूर्ण करते बस आपल्याला म्हणजे काय करायचं सांग विचारलेलं आहे दिवस काढायचं विचारले आहे म्हणजे आपल्याला मजूर आहे काळ आहे आता बघा कसं करायचं तर आपल्याला आहे जसं तसं मजूर गुन्हेला काळ भागेला काम आता तुम्हाला काय आहे बरोबर तसंच लिहा टी मॅन ला टी भागला डब्ल्यू हे सूत्र आणि हे सूत्र सारखंच आहे मग आता मजूर मजूर किती दिलेला दहा मजूर दहा मजूर रोज किती तास सहा तास काम करून काळ पूर्ण लिहून घ्यायचा गुणीला किती दिवस काम करून बारा दिवसात पूर्ण करतात आजला काळ याला भागला काम किती आहे एकच काम आहे एक काम आहे ठीक आहे तर तेच काम हेच काम हेच काम वीस मजूर वीस मजूर नऊ तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील किती दिवसात म्हणजे आपण वाटी एक्स पकडायचा त्याला भागाला आपल्याला तेच काम विचारलं म्हणून तेच काम लिहायचं आता फक्त काहीच करायचं काम नाही आता फक्त काटाकुटी करायची बा चार त्रिक बारा चार पंच वीस हा पाच कटला पाच दोन्ही दहा ठीक आहे आता हा तीन तीन त्रिक नऊ हा तीन तीन दुनी सहा बेदुनी दोन्ही चार बरोबर यक्स म्हणजे ते चार दिवसात काम पूर्ण करतील एकदम सरळ वृत्त होत यायचं आता डबल दुसऱ्या नंबर आधीच्या जी गणित होतो त्या गणथासारखंच गणित आहे बघा पंधरा मजूर रोज आठ तास काम करून एक काम अठरा दिवसात पूर्ण करतात तर तेच काम सोळा मजूर रोज नऊ तास काम करून किती दिवसात पूर्ण करते सर सर आपलं जे सूत्र आहे मॅन म्हणजे माणूस गुणला टाईम वेळ भागेला वर्क ठीक आहे बरोबर मॅन गुणला टाईम भागेला वर्क हे आपलं जे सूत्र आहे या सूत्रानुसार टाकायचा मजूर किती दिले तुम्हाला मजूर दिलेले आहेत पंधरा नंतर टाईम किती दिला आठ तास काम करून आठ तास काम करून दररोज अठरा दिवसात संपवतात अठरा दिवसात एक काम आणि तेच काम काम सारखंच आहे म्हणून काम सारखंच आहे त्यानंतर काय विचारलं त्यांनी पूर्ण करतात तर तेच काम सोळा मजूर आता मजूर किती दिमाल देत सोळा मजूर रोज नऊ तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील अटी एक परत घेऊन घ्यायचा आता बघा नमधुनी अठरा उरला या दोननं या दोनले भाग दिला बेआटी सोळा आठशे आठ कटले उरलं किती पंधरा बरोबर एक म्हणजे पंधरा दिवसात ते काम पूर्ण करतील आता दुसरं गणित बघा अ एक काम वीस दिवसात पूर्ण करतो तेच काम पूर्ण करण्यास ब ला तीस दिवस लागतात तर दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील आता बघा याच्यामध्ये दोन ट्रिक्स आहेत एक जे बाकीचे मुलं कसे सॉल्व करतील अदर आणि अस आपण कसं सॉल्व्ह करू आणि बाकीचे लोक कसं सॉल्व्ह करतील आता बाकीचे लोक बघा कसं सल्व करतील की अ जो आहे हा एक काम वीस दिवसात पूर्ण करेल आणि ब जो आहे एक काम तीस दिवसात पूर्ण करतील त्या दोघं म्हणून ते काम किती दिवसात पूर्ण करते या दोघांचा या दोघांची आता या दोघांच्या पाठ्यात कोणता एक संख्या आहे तुम्हाला सांगा कोणते ते तर ते येणार आहे साठ येणार आहे साठ म्हणून मग याला दोन गुण तीननं गुणलं याला दोन गुणलं हे किती झालं तीस दोन्ही साठ वरती पण दोन बस आलं ठीक आहे तीन अ भागेला वीस आपला सॉठ या दोघांची बेरीज जर केली तर किती झाले तीन आणि दोन पाच पाच भागेला साठ मग पाच जर झाला तर एरे भाग दिला तुमचा किती झाले बारा पंचे साठ एकशे बारा म्हणजे बारा दिवसात ते काम पूर्ण करतील आता हे बाकीचे मुलं सॉल्व्ह करतील आपण असं सॉल्व्ह करायचं नाही आपण कसं सॉल्व्ह करायचं हे बा लक्ष इकडे फक्त आता हा अ आहे हा ब आहे अ जो आहे हा एक काम वीस दिवसात पूर्ण करतो ब जो काम आहे ते एक काम तीस दिवसात पूर्ण करतो आता काय करायचं फक्त सरळ सरळ दोघांचा लसावे घ्यायचा दोघांचा लसावे किती घेतला तो लसावी आहे साठ तसंही भेटलं आपल्याला साठ आता याचा आता साठ भेटला साठ जर एकूण काम आहे हे झालं आपल्याला भेटलं एकूण काम एकूण काम मग एकूण काम हेच काम पूर्ण करण्यास बला वीस दिवस लागतात साठ साठ काम साठ काम मग याला जर तुम्ही भागलं वीस त्रिक साठ म्हणजे तो एका दिवशी तीन काम तीनचं काम करू एका दिवशी एवढं समजलं तुम्हाला आणि हाचा जर भाग झाला तीस दोन साठ म्हणजे एका दिवसाला हा दोनचं काम करू आला म्हणजे एका दिवसात दोनचं काम करू आलं समजा आता बघा साठ 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 जे आहेत ना साठ हे आहेत फरश्या लक्षात ठेवा साठ जे आहेत हे फरशा ह्या फरशा साठ फरशा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्या लागतात एका ठिकाणून दुसऱ्या ठिका ठिकाणी न्या लागतात मग साठ फरशा जर न्याय लागतात तो वीस जो अ आहे त्या अला साठ दिवस लागून राहिले एवढ्या वीस दिवस लागून राहिले साठ फरशा न्यायसाठी मग तो एका दिवशी किती निवडून राहिला तीनच फरशा उचलून निवडून राहिला जो आपला जो ब आहे तो त्याला तीस दिवस लागून राहिले कारण की तो एका दिवशी दोनच फरशा उचलून देऊन राहिला आणि जर दोघं म्हणजे दोघंची जर बेरीज केल्या पुन्हा हा तीन फरशा उचलून राहिला दररोजच्या आणि हा दोन फरशा उचलून राहिला दररोजच्या यांची जर बेरीज केली तर ती किती होणार आहे पाच पाच म्हणजे एका दिवशी आता पाच फरशा उचलून राहिले एवढं लक्षात आलं याचा जर तुम्ही भाग दिलात ते उत्तर येणार आहे बारा आणि बारा आपलं उत्तर आहे जे दोघं म्हणून काम करणार आहेत ठीक आहे चौथ्या नंबरचं गणित बघा एक नंबर गणित आहे अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो तर क हा अ आणि ब च्या दोघांच्या एकत्रित कामा इतकं काम करतो आणि अ जो एकटा आहे अ जो आहे तो एकटा काम किती करतो बारा दिवसात पूर्ण करतो तेच काम बरं का तर अ ब आणि क मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील एकदम मस्त पेशंट आहे ना एकदम सोपा काय जास्त आज काम नाही फक्त इकडे लक्ष द्या अ हा ब च्या दुप्पट वेगानं काम करतो अ हाय अ जो आहे ना हा ब च्या दुप्पट वेगानं काम करतो म्हणजे अ असे हा आहे अ जर दोनचं काम करत असेल तर हा एकचं काम करणार कारण की बच्या दुप्पट वेगाने काम करायला ठीक आहे आपल्याला इथं काय दिलं की अ एकटा बारा दिवसात काम संपवतो म्हणजे अ ला एक काम ते काम संपवण्यासाठी बारा दिवस लागून राहिले जर याला बारा दिवस लागून राहिले हा याच्या दुप या बच्या दुप्पटनं हा काम करू याला जर बारा दिवस लागत असेल तर याला चोवीस दिवस लागणार आहेत लागणार आहेत की नाही याला चोवीस दिवस लागणार आहेत एवढं तर सरळ सरळ तुम्हाला समजणार आहे की याला चोवीस दिवस लागणार कसं कसं तर बच्या दुप्पटनं काम करायला दुप्पटनं काम म्हणजे दुप्पटची स्पीड आहे त्याची काम करायची दुप्पटची जर स्पीड असेल तर त्याला अर्धे दिवस लागणार आहेत गेले जास्त दिवस लागणार आहेत ठीक आहे एवढं लक्षात आलं म्हणजे अ ला एक काम करण्यासाठी बारा दिवस लागतात ब ला तेच काम करण्यासाठी चोवीस दिवस लागतात इथपर्यंत आपलं क्लिअर झालं आता पुढे बघा काय म्हणणार त्याचं तर क हा अ आणि ब या दोघांच्या एकत्रित कामा इतकं काम करतो म्हणजे जे दोघं मिळून जेवढं काम करतात त्या कामा जे काम जे दोघं मिळून जेवढं काम करतील त्याच्या एवढं काम हा एकटा का क करतो मग या दोघांना तुम्ही लसावी घ्या दुकानचा वेळा आला चोवीस चोवीसलासा वेळाला चोवीस म्हणजे याला जर चोवीस फर्श उचला म्हणजे जेवढे चोवीस फर्श उचलायचे जर लागत असेल तर याला बारा दिवस लागतात चोवीस फर्श उचलाय म्हणजे एका दिवशी किती उचलून राहिला तो तर तो दोनच फर्श उचलून राहिला ठीक आहे दररोजच्या दोन दोन फर्श उचलते म्हणून त्याला बारा दिवस लागून राहिले आणि ब हा हर रोज एकच फरशी उचलून राहिला म्हणून त्याला चोवीस दिवस लागून राहिले म्हणजे हा दरोजचं किती काम करू राहिला एका फरशीचं काम करायला हा दोन फर्शीसारखं काम आणि काय म्हटलं त्याचं तर क हा दोघं एवढे काम करतील म्हणजे हा दोन फरशी उचलेन आणि हा ब एक फरशी उचले एवढं काम फक्त एकटा कस करला म्हणजे तो दरोजच्या किती का फरशी उचलून राहिला दरोजच्या तो तीन फरशी उचलून राहिला म्हणजे त्याला किती दिवस लागणार आहे तीन आठ चोवीस म्हणजे जो आपला भेटला क त्याला किती दिवस लागणार आहेत आठ दिवस लागणार कला आठ चोवीस तर त्यांचं विचारलं काय आहे की बा तिघं मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील म्हणजे आता आपल्याला काम तर भेटलं की हा दररोजच्या दोन फरसे उचलून आहे ब हा दरोज एकच फर्शी उचलून किंवा दररोजच्या तीन फर्श उचलून आलाय तर तिघं जण मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील आपल्याला असा प्रश्न विचारला मग तसं जर विचारलं तर दररोज समजा हा दोन दोन उचले हा एक तीन तीन आणि तीन झाले सहा म्हणजे दररोज सहा फर्श उचला जाऊन राहिला तिघं मिळून सहा चोक चोवीस म्हणजे चार दिवस लागून राहिले हे आपलं आहे उत्तर पाचव्या नंबरचं गणित बघा एक काम पंधरा मुले वीस दिवसात पूर्ण करत असल्यास करत असल्यास करतात कर कर किंवा करतात जर तीन मुले दोन पुरुषांमुळे काम करत असले तर तेच काम वीस पुरुष किती दिवसात पूर्ण करतील एकदम बळ्या प्रश्न आहे त्यांचं काय म्हणणं बघा तीन मुलं आता काय पंधरा मुलं दिले आहेत पंधरा बॉईज आपण बॉईज टाकू बॉयज ठीक आहे आणि तीन मुलं जे आहेत तीन मुलं म्हणजे तीन बॉईज हे इक्वल आहेत दोन पुरुषां दोन मेन ठीक आहे एवढं तुम्हाला समजलं आता त्यांनी काय म्हटलं तर परत बघा एक काम पंधरा मुले वीस दिवसात पूर्ण करत करतात जर तीन मुले दोन एवढे काम करत असल्यास तेच काम पूर्ण तेच काम वीस पुरुष किती दिवसात पूर्ण करतील एवढा सगळ्यांचा प्रश्न आहे म्हणजे आता मला तीन त, हे जे पंधरा मुलं आहेत हे मुलं मला कन्वर्ट करायचे आहेत माणसांमध्ये ठीक आहे तर मग मी काय करणार आहे तर तीन भाग देईन कारण की तीन मुलं तीन बॉईज तीन बॉईज म्हणून दोन पुरुष म्हणून आले तर तीन पाहिजे पंधरा पाच आता पाचला जर मी दोन न गुणलं तर मला माणसं भेटून जातील पाच दोन्ही दहा म्हणजे दहा माणसं म्हणजे आता जर बघितलं आता जर रेशो काढलो म्हणून पंधरा माणसं आणि दहा हजार तर हा किती होणार आहे पाच तरी पंधरा पाच दोन दहा आला तीनच दोन आज दोन या प्रमाणामध्ये म्हणजे आपलं बरोबर आपण घेऊन घेतलं ठीक आहे आता दहा माणसं आणि पंधरा मुले सारखंच काम करू आलं एवढं लक्षात तुमच्या तर आता काय बस, बस आता काही विषय नाही आपलं जे सूत्र आहे सूत्र काय आपलं मेन गुणला वर्क बरोबर मेन गुणला वर्क बस सरळ फक्त आता काम करा दहा माणसं किती दिवसात पूर्ण करतात तर वीस दिवसात पूर्ण करतात काम कोणतं एक आहे आणि तेच काम किती माणसं वीस माणसं टाइम किती टाइमात आपल्याला विचारलं काम तेच आहे आता आता जर तुम्ही काटकूट करायचा प्रयत्न केला तर वीसशे वीस कटला दहा बरोबर दहा दिवस त्यांना लागणार हे तुमचं उत्तर तर विद्यार्थी मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मी नवी नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहणार तुमचे सर्व काही टॉपिक इथं क्लिअर करण्यात येईल ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद